पुढची बातमी पुण्यातून। काल 2.5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। या माहितीनुसार त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय। मुलीचे वडील आणि मामासोबत आरोपीच्या झालेल्या वादातून 2.5 वर्षाच्या चिमुरडीचा खून करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे। या प्रकरणी प्रथमेश गायकवाड या आरोपीला अटक करण्यात आली असून त्यानं खून केल्याची कबुली दिली आहे। दरम्यान शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय। पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकातील फुटपाथवर ही पीडित मुलगी तिच्या आई वडिलांसोबत राहत होती। मंगळवारी पहाटे ती आपल्या आईजवळ झोपलेली असताना आरोपी प्रथमेश गायकवाड यानं तिला गुपचूप उचलून नेलं। काही अंतरावर असलेल्या रेल्वेच्या बोगीमध्ये गेल्यावर त्यानं तिला मारहाण केली आणि तो पसार झाला। त्यानंतर काही तासांनी डोक्यावर आणि गालावर जखमा झालेल्या बेशुद्ध अवस्थेत ती आढळून आली। पोलिसांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान मुलीचे आई वडील तिचा शोध घेत असताना पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं आणि तिची ओळख पटवली, मात्र काही वेळात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना बुधवारी पुणे स्टेशनच्या परिसरातील प्रथमेश बाळू गायकवाड या तरुणाकडे अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपीला अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आणि याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात बनगार्डन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांच्याकडून। याबाबतचा गुन्हा बनगार्डन पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा दाखल झालेला आहे। काल पहाटेची ही घटना आहे। काल पहाटे यातील फिर्यादी महिला, तिचा नवरा आणि ही तिची 2.5 वर्षाची मुलगी हे पुणे स्टेशनच्या जवळील रेल्वे हॉस्पिटलच्या बाहेर फुटपाथवर झोपलेले होते। तिथे झोपतात ते नेहमी। तर पहाटेच्या सुमारास तिच्या जवळ झोपलेल्या बाळाला, 2.5 वर्षाच्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमानी उचलून घेऊन गेलं होतं। मग ती उठल्यानंतर तिच्या लक्षात आल्यानंतर तिने इकडे तिकडे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग ती शेजारच्या रेल्वेच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिने माहिती दिली आणि मग त्यांची पोलीस तिचा शोध घेत होते। परंतु याबाबतची माहिती आपल्याला मिळालेली नव्हती, कारण त्या महिलेनं आपल्याकडे संपर्क केलेला नव्हता। त्यानंतर सकाळी 8-8:30 सुमारास त्या रेल्वे यार्डामध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती मुलगी रेल्वेच्या डब्यामध्ये आढळून आली। त्याबरोबर त्यांनी आरपीएसच्या लोकांना कळवलं, रेल्वे पोलिसांची लोक तिथे गेले आणि त्यांनी तात्काळ त्या मुलीला आणून 8:30-9 सुमारास ससून हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत ऍडमिट केलं होतं। त्यानंतर तिच्यावर उपचार चालू असताना मग शोध घेत असताना या फिर्यादी महिलेला म्हणजे या मुलीच्या आईचा त्यांना शोध लागला आणि तिला त्यांनी बोलवून ती जी मुलगी असल्यावरची खात्री केली। पण अनफॉर्च्युनेटली सायंकाळी 5:00 सुमारास ही मुलगी दगावली। त्यानंतर त्यांनी मुलीच्या आईकडे चौकशी करताना ही घटना पहाटे बनगार्डन पोलिसांच्या हद्दीत झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे सायंकाळी उशिरा त्यांनी बनगार्डन पोलिसांना कळवल्यानंतर आमचे बनगार्डन पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर शिंदे आणि इतर स्टाफ तिथे पोहोचला। आम्ही त्याच्याबरोबर तिथे गेलो आणि सगळी माहिती घेऊन रात्री त्या महिलेकडून सविस्तर माहिती घेऊन तिची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। किडनॅपिंग विथ मर्डर, कारण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये नंतर 302 कलम आणि किडनॅपिंग असं एकत्र लावून आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास चालू केला। वेगवेगळ्या शक्यता आम्ही पडताळून पाहत होतो कशा पद्धतीने हे झालं असेल आणि वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी तपास काल रात्रभर चालू होता, सकाळपासून चालू होता आणि असं तपास करत असताना मिळालेल्या काही टेक्निकल एव्हिडन्स आणि काही मिळालेली महत्वाची माहिती याच्यावरून आमच्या बनगार्डन पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये तपास करून प्रथमेश बाळू गायकवाड नावाच्या 19 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांना या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आज सायंकाळी अरेस्ट करण्यात आलेली आहे। उद्या न्यायालयापुढे त्याला उभं करून त्याची पोलीस कस्टडी घेतली जाईल। या मुलीचं पोस्टमार्टम झालेलं आहे, हेड इंजुरी आणि तिच्या तोंडावर झालेल्या चावण्याच्या जखमा यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्या मुलीवर कुठल्याही प्रकारचा सेक्शुअल असॉल्ट असं काही झालेलं नाही असं डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं आहे।
याच्यामध्ये आम्ही डेंटल फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनाही बोलवलं होतं, त्यांची मदत आम्ही याच्यामध्ये घेत आहोत. कारण तिच्या चेहऱ्यावर जे दाताचे मार्क्स होते त्याबद्दल आम्ही त्यांची मदत घेतलेली आहे. तपास सुरू आहे आणि आरोपी पण आम्ही अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, नेमकं यांनी हे कृत्य का केलं याची माहिती पुढे आली का? आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये असं समोर येते की या जी एक मुलगी आहे तिचा वडील, ऍक्च्युली तो तिचा जन्मदाता नाही पण तिची आई याच्याबरोबर सध्या लग्न करून राहते आणि तिचा मानलेला मामा, या दोघांनी या आरोपीला काही दिवसांपूर्वी एके दिवशी काहीतरी काढणार होतं यांची बात वगैरे झाली होती, त्यात त्याला मरण केली होती आणि त्याचा राग मनात ठेवून या आरोपीनं त्या मुलीला काल पहाटे तिच्या आई जवळ उकलेली असताना तिच्या जवळ उचलून घेऊन गेला आणि त्याने पुढे हा प्रकार केल्याचं आतापर्यंत चौकशीत दिसून आलेलं आहे.